अमित भाईंना वाचनाचा खूप छंद आहे आणि चतुरस्त्र त्यांचं वाचन आहे. सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात ते वाचत असतात. आणि या संदर्भात त्यांनी एकदा सांगितलं की जेव्हा लहान होते कॉलेजमध्ये होते समाजवादी लोकांचं एक त्या ठिकाणी वाचनालय होतं आणि एक दिवस संघाचा गणवेश घालून त्या ठिकाणी गेले आणि मला सदस्यता द्या म्हणून सांगितलं. जे होते त्यांनी नाही दिले. त्यानंतर रोज जायचे की मला सदस्यता द्या आणि ती सदस्यता काही त्यांना मिळत नव्हती. एक दिवस मोरारजीभाई देसाई आले. ते त्या संस्थेमध्ये आले प्रमुख होते आणि मोरारजीभाई देसाईंना हे भेटले आणि त्यांना त्यांनी सांगितलं की मी रोज येतो आणि मला अशा प्रकारची या ठिकाणी सदस्यता मिळत नाहीये आणि यांचं एकूण व्यक्तिमत्व किंवा तिथला तो जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमातलं त्यांचं वावर हे सगळं बघितल्यानंतर मोरारजीभाई देसाईंनी स्वतःच्या सहीने अमितभाईंना सदस्यता दिली आणि त्या वाचनालयाचे ते सदस्य झाले. त्यामुळे एकूणच ही जी काही आपल्याला चाणक्य बुद्धी दिसते आणि चाणक्य बुद्धीचा जो काही सकारात्मक अर्थ रमेशजींनी या ठिकाणी सांगितलेला आहे याच्या पाठीमागे मेहनत आहे, याच्या पाठीमागे त्याग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या पाठीमागे आहे राष्ट्रवाद, राष्ट्राकरता जगण्याची भूमिका.